माँ प्रभु सियावर रामचंद्र की जय। बोलो भारत माता की जय। बोलो भारत माता छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। साहेब आज हा रत्नागिरीमध्ये कार्यक्रम होतोय, काय सांगाल? अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा शुभारंभ कार्यक्रम होतोय। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे आत्तापासून काही मिनिटांमध्ये हा शुभारंभ करतील। संपूर्ण भारतवर्षामध्ये आनंदाचं वातावरण आहे। प्रभू रामचंद्रांचं नाव हा या देशाचा आत्मा आहे आणि प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहावं ही समस्त भारतवासियांची इच्छा होती, ती आज पूर्णत्वाकडे जाते। त्यामुळे रत्नागिरीमध्येही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांच्या नावाचा गजर करत रामरक्षेचं पठण करत आणि श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करत आम्ही हा आनंद उत्सव साजरा करतोय। सर्व भारतवासियांची मनीषा पूर्ण होण्याकडे प्रस्थान करते आणि मला अशी खात्री आहे प्रभू रामचंद्रांचं हे मंदिर संपूर्ण भारतवर्षाला पूर्ण सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून जगतामध्ये प्रस्तुत करेल आणि त्या दृष्टीने प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद हा भारत मातेला आणि भारत मातेतील समस्त नागरिकांना प्राप्त होईल असा विश्वास मला वाटतो। प्रभू रामचंद्र की रत्नागिरीमध्ये कुठे कुठे कार्यक्रम होते आज दिवसभरात काय? रत्नागिरीमध्ये रत्नागिरी शहरामध्ये 15 ठिकाणी आम्ही राम प्रतिमेचं पूजन केलंय। भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये रामरक्षेचं पठण केलेलं आहे। काही ठिकाणी टाळांचा गजर झालेला आहे आणि त्याच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा आनंदोत्सव ठिकठिकाणी साजरा केला जातोय। प्रत्येक तालुका मंडळामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातोय। त्याचप्रमाणे व्यक्तिगतदृष्ट्याही सर्वजण आपापल्या घरामध्ये झेंडे उभारून शुभ अशा रांगोळ्या काढून दीप प्रज्वलित करून आज या राम मंदिराच्या अनुषंगाने जो आनंद झालेला आहे तो साजरा करतात।